सॉरी सॉरी सॉरी, मला वाटलं विठ्ठल काका आहेत. विठ्ठल काका, विठ्ठल काका, काका हे घ्या, झाडांना पाणी द्या. तुम्ही दोघी इथे कसे काय आलात? ते ऍक्च्युली ह्यांना एक शाळेचा प्रोजेक्ट होता की घरी जाऊन झाड लावायचं आणि मग 15 दिवसांनी ते मोठं झालं की शाळेत घेऊन यायचं, पण या पाणी घालायचं विसरलं आणि झाडांची ही अवस्था झाली. काय अवस्था झाली यांची, जीव मिळण्याच्या आधीच कोमेजून गेले. तुम्हाला माहितीये जर झाडांना पाणी नाही मिळालं त्यांना किती त्रास होतो, व्याकुळ होतो त्यांचा जीव. तुम्हाला जर 2 दिवस जेवायला नाही दिलं तर किती त्रास होईल तुम्हाला. हे बनीची आई, झाडांना पण फील होतो का? मग बाबा, आपली कोमजलेली झाड लपव म्हणजे मग इथल्या झाडांना त्रास नाही होणार. हसायला काय झालं? मुलांना जर योग्य शिक्षण दिलं ना तर मुलं कशी शहाण्यासारखी वागतात ते बघून बरं वाटलं. ए बनीची आई, आम्हाला शाळेत असं जाणवायचंय की त्याचं 15 दिवसांपूर्वी जन्म झाला असेल. बेबी झाड, असं झाड आहे का तुझ्याकडे? बेबी झाड आहे ना, दाखवते. ए बनीची आई, झाड काय खातात? झाड पाणी पितात आणि सूर्यप्रकाश खातात. आमची स्कूल टीचर पण असंच काहीतरी बोलत होत्या, पण आम्हाला समजलंच नाही. ठीक आहे, या मग मी सांगते. या 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 या. अहो, आता काय करायचं? एवढ्या मोठ्या वकिलांकडे आलो होतो, पण त्यांनी तेच सांगितलं जे आपल्या वकिलांनी सांगितलं. सुशीला, विशाखाताईं हे कार्ड दिले, या माणसाला कॉन्टॅक्ट करून बघूया का? म्हणजे काही मार्ग निघतोय का? काहीतरी आपल्याला सगळीकडे नकारच मिळाले ना. मग आता त्यांनी दिलेलं हे जे काही कार्ड आहे, हा माणूस चांगला असेल ना? लकी एक नाव आहे, आडनाव नाही, वडिलांचं नाव नाही. अगं, काही काही मोठी माणसं ना असंच काहीतरी करत असतात. वडिलांचं नाव लावायला लाज वाटते. कमाल आहे तुझी सुशीला. अगं, तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? मला फक्त एवढंच सांग की मी या माणसाला फोन करू की नको. अहो, दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? लावा ना. आपण नंतर बघूया. मी काय म्हणतो, वसू एकटीच नर्सरीत काम करत असेल भर उन्हात, मला तिच्या मदतीला जायला हवं. तू एक काम कर, ती फाईल घेऊन घरी जा, मी जातो नर्सरी. चला 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 चला. सावकाश, ये. सावकाश सावकाश, कशी वाटली नर्सरी? आवडलं तुम्हाला दोघींना? छान छान फुलं झाड आहेत ना आपल्याकडे. आता टीचरला सांगायचं की तुम्ही झाड लावली. ओके, आवडली ना तुम्हाला झाड? आवडली. असं पण 15 दिवसाचा प्रोजेक्ट होता, म्हणजे 15 दिवसात झाड साधारणपणे एवढंच वाढत. तुम्हा दोघींना एक गंमत माहितीये का? सांगू? ते तिकडे मोठं झाड दिसतंय. ते मोठं झाड, तिथे बाजूला ती 2 छोटी झाड आहेत ना, जी आई आहे.
आणि ती दोन छोटी झाडं तिची बाळ आहेत, जसे तुम्ही दोघी आहात. चल बाबा, झाला आमचा प्रोजेक्ट. अच्छा, खूपच कष्ट घेतलेत ना तुम्ही. मग गाडीत बसलो, इथे आलो, थोडे भिजलो पण. हो का, कशी जीप चालते तुमची. चला थँक्यू बोला त्यांना. थँक्यू मम्मीजी आई. चला निघूया, येतो. एक मिनिट, माझा मोठा झाड तू नाही आहेस. जरी आम्ही छोटे छोटे झाड असलो तरी आमच्यासाठी मोठा झाड आमचा बाबाच आहे. चल बाबा, उशीर होतोय. शोधूया नव्या खोड्या, कर्तव्या आहे वंस. काय तुम्ही असं इथे निघून का आलात रूम मध्ये, आणि जेवायचं नाही म्हणजे काय? हा, तुम्हाला कोणी बोललंय का काही? आमचे हे बोललेत का? त्यांचं मनावर घेऊ नका. आणि मला माहितीये तुम्हाला जेवण वेळेत मिळालं नाही तर त्रास होतो, जेवणावर राग काढू नये म्हणूनच. नाही मग तेच म्हणते जेवा. हा काय खायचं नाहीये, मग बोलायचं नाहीये. ठीक आहे, जेऊ पण नका. मी पण बसून राहते तुमच्या समोर असे उपाशी तापाशी. आपण बसूया एकमेकींकडे बघू. काय गो बहिणी, माफ करा स्वामीजी, माफ करा. माझ्या बहिणीमुळे ना मी चुकून बोलून गेले म्हणून माझं व्रत तुटलं. पण माझी बहिणी पण साधी मुळी आहे हो, तिला माफ करा आणि मला पण माफ करा. काय झालं पण कसलं व्रत बहिणी? काय ग, माझं मौन व्रत होत ना. मौन व्रत कोणासाठी? कुणासाठी म्हणून काय विचारतेस? आकाश साठी आपल्या. आ, त्याचं लग्न ठरलंय ना त्या वसुंधराशी. जीवाला घोर लागलाय अग. ती काय बोलली होत तुम्हाला? नाही, मी बोलायलाच कशाला हवंय. तू बघितलं नाहीस आपल्या मनुष्य कसं वागली ते. बहिणी प्लीज, आता मला हे सांगू नकोस की तुलाही असं वाटतंय की तिने आपल्या मनुचे प्राण वाचवले म्हणून. बाई नेहमी जसं दिसत तसंच असत असं नाही. त्यात तू पडली बहिणी एकदम साधी होळी. अग मी किती छान आहे, मुलींची किती छान काळजी घेते, असं फक्त आपल्या सगळ्यांना दाखवण्यासाठी तिने नाटक केलंय. बहिणी त्यात तिचा आधीचा नवरा गेलाय. कसा गेला, कधी गेला, कुठे गेला, कुणामुळे गेला, कुणाला ठाऊक. आजकालच्या मुलींचं काही सांगता येत नाही ग. बर चल, असं समजू की तिने हे सगळं नाही केलं, पण तरी मला एक गोष्ट सांग, आपल्या मुली त्या पडीक वाड्याकडे कशाला जातील? नाही का, जीवावर बितलं असत ना ग. मला तरी आना असं तरी संकेत वाटतोय. आता हेच बघ ना, मी मौन व्रत घेतलं होतं ना आकाशसाठी, मोडलं. मौन व्रत असं मोडणं चांगली गोष्ट नसते. तरी हा कसला तरी वाईट संकेत वाटतोय ग. बहिणी खूप भीती वाटते आहे मला. स्वामीजी आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. मी काय म्हणते, तुम्ही स्वामीजींचीच आराधना करताय ना, त्यांच्याशी असं मनातल्या मनात बोलण्यापेक्षा आपण डायरेक्ट बोलूया ना. म्हणजे असं का ग, कुठे शोधल आता, कुठे असेल काय माहिती. हा हे घे, तू पण नवीन खूप काम करायला लावतेस.
वेन जाते नुसतेच. फोन कमी उचलत स्वामीजी. बरोबर, तुमच्या नंबर वरून केलाय मी. तुमचा नंबर सेव आहे त्यांच्याकडे. वहिनी तुमचा अनुभव नाही. हॅलो स्वामीजी, हे जय श्री कृष्ण. मी जयश्री ठाकूर बोलतीये. नाही ते जरा घाई गडबडीमध्ये मी वनसनच्या फोनवरून केलाय तुम्हाला. माफ करा, मी असा आवेळी फोन केला आपल्याला. ते माझं जरा एक छोटंसं काम होतं आपल्याकडे. सांगते. हे बघा किती सुकलं, त्याची पण थोडीशी काळजी घ्या. तिकडे मागच्या बाजूला जाऊन आला होता आणि मग ते तिकडे त्या बाजूला पुढे. नक्की ना, कारण आज मावशी. बाबा काय काय झालं? काय झालं म्हणून काय विचारता? कुठे गायब असता तुम्ही? मी जेव्हा येते तुम्ही नर्सरीमध्ये नसताच. तुमचं लक्ष नाही आहे नर्सरीकडे अजिबात. अगं मी गायब असतो कारण मला तुझ्या लग्नाची तयारी करायची असते. आणि आता मी नाही करणार तर दुसरं कोण करणार सांग. बाबा मी तुमची दुसरी मुलगी आहे, पहिली मुलगी नर्सरी आहे हे अजिबात विसरू नका. वसू आता थोडे दिवस आपण या नर्सरीला बाजूला ठेवूया. आधी आता तुझ्या लग्नाची तयारी. एकदा का तुझं लग्न धुमधडाक्यात पार पडलं की मी सुटलो. मला तुला आणि आकाशरावांना खूप आनंदात बघायचंय ग. बरं तू सांग तुझं काय काम होतं? बाबा ओ ते मोरे नाहीत का, त्यांना लग्नाच्या डेकोरेशन साठी फुलं पाहिजे होती. तुमचे आकाशराव पण येऊन गेले. काय आकाशराव आले होते? चिनमनूला छोटी झाडं पाहिजेत शाळेच्या प्रोजेक्ट साठी. अरे मी इथे असायला होतो का? अगं मला फोन नाही का करायचास? बघितलं तुम्हाला ना ऑर्डरचं पडलंच नाहीये काही, तुम्हाला फक्त तुमच्या जावयाचं पडलंय. तुला नाही करायचं. बरं सर मी आत्ता तोंडू झालो. हा पुन्हा आकाशराव आले तर मला फोन करायचा. जिंकलो क्वीन आपली. हा जिंकलो ना भाई, जिंकलो ना आपण. अरे राणी तर आपली, राणी तर आपली. चले हारलाय तुम्ही परत. चला ना, लहान मुलाच्या खेळून लहान मुलासारखंच करतात. कोण बोलले ना एवढा मोठा गुंड आहे तो. गुंड नाही आपण. आय एम अ बिझनेसमॅन यार. एक लक्षात ठेवा, आपण बिझनेस करतो आणि हे जे बाहेरचे लोक आपल्याकडून बिझनेस करून घेतात ती गुंडगिरी असते. त्यात आपला काहीच फॉल्ट नाही आहे. सगळा फॉल्ट त्यांचा आहे. आणि काय रे, मी खेळत असताना कोणाचे फोन वाजत होते एवढ्या वेळा? माहीत नाही भाई. शपथ नको त्या वेळेला डिस्टर्ब करतात लोक पण. आणि कसं आहे ना राजा, खेळत असताना आणि एखाद्याला ठोकत असताना आपला फोकस क्लिअर पाहिजे. नाहीतर काय होतं, नजर हटी दुर्घटना घटी. काय हो भाई? हो काय हो, शाळेत आलायस? जा त्या पोरांना आईस्क्रीम वगैरे खायला घाला. हो हो भाई. बाबा तुमचा फोन वाजतोय. ऑर्डर साठी काही महत्वाचा फोन असेल तर मिस नको व्हायला. हॅलो बाबा, फ्रेश होत आहेत. कोण बोलताय? मला ऍक्च्युली या नंबर वरून मिस कॉल आला होता. तुम्ही कोण बोलताय?
मला ऍक्च्युली ह्या नंबरवरून बरेचसे मिस कॉल्स येऊन गेले होते, म्हणून मी विचारलं की कोण बोलतंय. तुम्हाला या नंबरवरून कोणी फोन केला नाही? नक्की? मी खोट कशाला बोलू? नाही नाही, संशय नाही घेत आहे, कदाचित रॉंग नंबर असेल. सुरुवातीला त्याने माझ्याकडे बिझनेस करण्यासाठी पैसे मागितले, पण मग हळूहळू याच्या डिमांड वाढत गेल्या आणि मी जेव्हा पैसे नाही देऊ शकले तेव्हा तो मला माझी चुगली करते. हे तू समजाव ना बाबांना. हे वसू तू बोल ना काहीतरी. हे वसू बोल ना काहीतरी. पण फिरलीस ना माझ्यावर. अरे तू माझा मुलगा असूच शकत नाहीस. त्या घरात तुम्ही गुच्छा चाल. वसुंधरा, मुलींना या झाडांसाठी ए प्लस ग्रेड मिळाली आहे. आय मीन ऑफकोर्स क्रेडिट तुम्हालाच जातो, तुम्ही इतक्या प्रेमाने ह्यांना वाढवलं हे तर छान जगणारच होते. नाही नाही, पण मी मुलींना सांगितलंय की यापुढे असं शाळेत खोटं नाही सांगायचं, कोणी दुसऱ्याने वाढवलेलं झाड आपण वाढवले असं नाही सांगायचं. आय मीन आता तुम्ही आहातच तर तुम्ही त्यांना शिकवाल कशी छान काळजी घ्यायची झाडांची. तुम्ही ऐकताय ना वसुंधरा? काही होतंय का तुम्हाला? प्लीज प्लीज बस 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 बस. काय झालं वसू? मी पाणी घेऊन येतो. अगं बोल ना, काय झालंय? हे हे पाणी दे. आता तरी सांगशील काय झालंय ते? काही नाही बाबा, काही नाही झालं. आकाश, आय एम सॉरी, खरंच सॉरी. इट्स ओके, मी झाडं परत करायला आलो होतो. हे तुम्ही नक्की ठीक आहात ना? मी डॉक्टरांना बोलू का? नाही आकाशराव, अहो ती उन्हात असते ना म्हणून थोडा त्रास झाला असेल. तुम्ही काळजी करू नका, मी तिला घरी घेऊन जातो. वसू जाऊया ना घरी आपण? नक्की ना, म्हणजे हवं तर एकदा आपण हॉस्पिटलला जाऊन येऊया का? नाही नको, अहो घरी जाऊन थोडा आराम करेल ना की बरं वाटेल तिला. ठीक आहे, हे झाड मी इथेच. कशाला घेऊन आला ती? घरी घेऊन जायची ना ती? अहो नाही, घरी ऑलरेडी खूप झाड आहेत जी अवनी वहिनी आईने वाढवलेली आहेत, पण ही झाड जर चिनू मनूच्या तावडीत आली ना तर ही डेफिनेटली मरणार. आणि वसुंधराने इतक्या प्रेमाने त्यानं वाढवलंय, झाड मरायला नको. अहो हरकत नाही, ही चिनू मनूची झाड म्हणून बाजूला ठेवून देतो. अरे वसूच्या लग्नानंतर वसू बरोबर पाठवून देऊ ती. काळजी घ्या.